शिंदे फडणवीसांच्या डबल इंजिन सरकारमध्ये आपल्या फायर ब्रँड इमेजला साजेसी एंट्री अजित पवार यांनी केली. आपल्यासोबत आलेल्यांना मंत्रीपद देत खात्यांचे वाटप देखील करून घेतले. अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन अर्थात अर्थमंत्रीपद आल्याने दादांची दादागिरी मंत्रालयापासून स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत वाढणार हे आता नक्की झाले. आता अजित पवार यांचे लक्ष असेल आपल्या बालेकिल्ल्यावर अर्थात पुणे जिल्ह्यावर. पुणे जिल्ह्यामध्ये दादा आता पुरेपूर लक्ष घालणार ग्रामपंचायत नगरपरिषदा ते महापालिका आणि अर्थात व्हाया विधानसभा असा प्रवास कशा पद्धतीने ते करतील मुख्य म्हणजे आता आगामी निवडणुकीतील गणिते कशी असतील यामुळे गोची कोणाची होणार हे सर्व जाणून घेण्यासाठी आजचा हा आमचा बोलबिंदाचा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत शिंदे फडणवीस सरकारमध्ये एंट्री केली. अजित पवार यांच्यामुळे आम्ही शिवसेना सोडली असा कांगावा गुवाहाटीमध्ये जाऊन करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित 40 आमदारांच्या नाकावर टिचून अजित पवार उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंडाळी करत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होणे सरकारमध्ये येताच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे आपल्यासोबत आलेल्या आमदारापैकी 9 जणांना मंत्री करणे खातेवाटपही मिळवून देणे या एका मागे एक घडलेल्या गोष्टी अजित पवार यांची ताकद वाढली हेच सांगतात. हीच ताकद त्यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पुणे जिल्ह्यामध्ये चालेल ही स्पष्ट आहे. ते कसे ते आपण आता पाहू. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील पक्षाच्या खासदारांचा अपवाद वगळता 8 आमदारांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे माजी पदाधिकारी आणि सदस्य आणि पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकारिणीतील काही पदाधिकारी आणि सदस्य हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात दाखल झाले आहेत. यामुळे पक्षाला जन्म दिलेल्या पुणे जिल्ह्यात अजित पवार हेच दादा असल्याचे दिसून आले आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार साहेब आणि पक्षात फूट पडण्यास कारणीभूत ठरलेले अजित पवार हे काकापुतणे असल्याने जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उघड उघड दोघांच्या विरोधात बोलण्यास भीतात. यापैकी अनेकांनी तोंडावर बोट ठेवत अबोल राहणेच पसंत केले आहे. मात्र त्यांच्या देहबोलीतून ते अजित पवार यांच्याबरोबर असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात अध्यक्ष असलेल्या माजी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असलेल्या निर्मला पानसरे या खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या समर्थक आहेत. मोहिते यांच्यामुळेच त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. आता मोहिते हेच अजित पवार यांच्याबरोबर गेल्याने पानसरे यासुद्धा आपोआप अजित पवार यांच्या गोटात सामील होणार आहेत. अशी स्थिती आंबेगाव तालुक्यात निर्माण झाली आहे. येथील आमदार दिलीप वळसे पाटील अजित पवार यांच्याबरोबर गेल्याने त्यांचे पुतणे असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे भोरचे माजी उपाध्यक्ष असलेले रणजित शिवतरे हे खासदार सुप्रिया सुळे यांचे समर्थक मानले जातात. परंतु अजित पवार यांच्याही त्यांचे सख्य आहे. त्यामुळे शिवतरे यांनी अद्याप तरी कोणत्या बरोबर गटाबरोबर जायचे हे स्पष्ट केलेले नसले तरी ते अजित पवार यांच्याबरोबर जातील अशी शक्यता मानली जाते. याशिवाय हवेली तालुक्याचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे जिन्नर तालुक्याचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे पांडुरंग पवार बारामती तालुक्यातील बांधकाम समितीचे माजी सभापती संभाजी होळकर भाऊसाहेब करे ही मोजकी काही उदाहरणे आहेत. असे नगर परिषद ग्रामपंचायत स्तरावरील कार्यकर्ते हे अजित पवार यांचे समर्थक आहेत. हे कार्यकर्ते का महत्वाचे तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसची मुख्य रसद ही साखर कारखाने दूध उत्पादक संघ विविध कार्यकारी सोसायटी यांच्यामार्फत पुरवली जाते आणि या रूट लेवलवरील संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते ही राष्ट्रवादीची मुख्य ताकद आहे. त्यामुळे विद्यमान खासदार आमदार यांच्यापेक्षाही हा ग्रामीण भागातील गोतावळा राष्ट्रवादीचा महत्त्वाचा घटक आहे आणि तोच आज अजित पवारांसोबत आहे. पक्षाच्या जन्मापासून पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. सध्या चित्र आहे की जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार तर खासदार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण 10 पैकी 8 आमदार अजित पवार यांच्या गोटात गेले असून केवळ 2 आमदार हे शरद पवार साहेब यांच्याबरोबर शिल्लक राहिलेत. जिल्ह्यातील लोकसभेचे 2 आणि राज्य परिषदेचे 2 असे सर्व खासदार शरद पवार यांच्याबरोबर आहेत. अजित पवार यांच्या गोटात गेलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये स्वतः अजित पवार यांच्यासह आंबेगावचे दिलीप वळसे पाटील इंदापूरचे दत्तात्रय भरणे खेडचे दिलीप मोहिते पाटील मावळचे सुनील शेळके जुन्नरचे अतुल बेनके वडगाव शिरीचे सुनील टिंगरे आणि पिंपरीचे अण्णा बनसोडे यांचा त्यात समावेश आहे. हडपसरचे चेतन तुपे आणि शिरूरचे अशोक पवार हे 2 आमदार शरद पवार साहेब यांच्याबरोबर आहेत. जिल्ह्यातील पक्षाचा एकही खासदार अजित पवार यांच्याबरोबर गेलेला नाही. आता महत्त्वाचा मुद्दा असा
की एकीकडे अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे आगामी निवडणुकीतील अनेकांची गणिते बिघडली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी सर्वाधिक 6 आमदार आहेत. त्या ठिकाणी विरोधक असलेल्यांनी आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र आता शिंदे फडणवीस पवार या नव्या समीकरणामुळे उमेदवारी कोणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, बारामती, इंदापूर या विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. तर दौंड, भाजप आणि पुरंदर व भोर हे काँग्रेस आहे. या मतदारसंघातील निवडणुकीचे सूत्र ठरलेले आहे. मात्र अजित पवार ही राष्ट्रवादीच्या 35 ते 40 आमदारांसह भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याने संपूर्ण समीकरण बदलून गेले आहेत. अनेकांची डोकेदुखी वाढले. गेल्या 4 वर्षापासून उमेदवारी मिळेल या आशेने तयारी केली होती, पण सर्व उलटच झालं असल्याची खंतही अनेक इच्छून बोलून दाखवत आहेत. आता तिकीट मिळेल की नाही अशी शंका त्यांना वाटत आहे. जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार हे शरद पवार गटाकडे आहेत, तर आमदार अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याची भूमिका सध्या तरी घेतली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार राहुल कुल आहेत, त्यामुळे यावेळी त्यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु माजी आमदार रमेश थोरात हे अजित पवार गटात सामील झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते निवडणुकीची तयारी करत आहेत. ते आगामी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, त्यामुळे इथल्या उमेदवारीचा प्रश्न अडगळीत आहे. इंदापूरलाही तीच अवस्था आहे. येथे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे आहेत, तर भाजपाचे हर्षवर्धन पाटील हेही इच्छुक आहेत. पाटील व भरणे हे दोघे एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. मात्र नव्या समीकरणामुळे दोघांचीही आता गोची झाली आहे. आता वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होईल तो मान्य असल्याचे दोघेही म्हणत असले तरी उमेदवारीबाबत दोघेही संशयक आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये येणारा पिंपरी चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघ म्हणजे दादांचा गड. तब्बल 20 वर्ष हा गड दादांच्या ताब्यात होता. विकासाचे व्हिजन पाहिजे असेल तर पिंपरी चिंचवडला पहा असे अजितदादा आवर्जून प्रत्येक कार्यक्रमात सांगतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि भोसरीमध्ये तर दादा विशेष लक्ष ठेवतील हे वेगळे सांगायला नको. यामुळे ज्यांनी हा गड दादांच्या हातून खेचून नेस्तून नाबूद केला त्या आमदार महेशदादा लांडगे आणि एकंदरीत सर्वच भाजप गटाची आता मोठी गोची झाली आहे. महेशदादा यांच्या पदरी आत्ताच्या मंत्रिमंडळात विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळेल अशी आशा होती. मात्र दादा सामील झाले आणि लांडगे यांच्या मनसोब्यावर पाणी फिरले. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये अगदी हातचा घास हिरावून नेला अशी भाजपची भावना आहे. तीच परिस्थिती पलीकडे मावळमध्ये आहे. बाळा बेगडे हे भाजपचे मंत्री हे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्याप्रकारे त्यांची तयारी देखील आहे. मात्र भाजपबरोबर अजितदादा सरकारमध्ये सामील झाल्याने भेगडे यांना तोंड दाबून बुक्क्यांचा माराशी परिस्थिती आहे. अगदी महापालिका स्तरावर देखील हाच प्रकार आहे. प्रभागाप्रभागामध्ये उमेदवार मग ते कोणत्या पक्षाचे कोणत्या गटाचे यावरून उमेदवारी मिळाली तरी नागरिकांपर्यंत पोहोचण्यात या उमेदवारांची अगदी गोची होणार आहे. हाच संभ्रम कार्यकर्त्यामध्ये आहे. प्रचार करताना कोणत्या गटाचा करायचा कसा करायचा हा देखील प्रश्न आहे. वरिष्ठ पातळीवर गट तट असे राजकारण रंगल्याने स्थानिक पातळीवर मात्र कोणता झेंडा घेऊ हाती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम मतदानावर होणार का हेच पाहणे आगामी काळातील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. आमच्या या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटते आपण कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.